2023 को नागपुर संभाग शिक्षक मतदान निर्वाचन क्षेत्र के विधायक नागोगणा का कार्यकाल समाप्त हो रहा है। राज्य में शिक्षक विधायकों के चुनावों की प्रक्रिया शुरू हो गई है। नए मतदाताओं का पंजीयन 1 अक्टूबर से शुरू किया जा रहा है। जिलाधीश कार्यालय में पत्रकारों से चर्चा के दौरान जिलाधीश डॉक्टर विपिन इटनकर ने बताया कि 1 अक्टूबर से मतदाता पंजीयन शुरू होगा। 7 नवंबर से संबंधित दावे व आपत्ति स्वीकार किए जाएंगे। 19 नवंबर को मतदाता सूची की छपाई होगी व 23 को जाहिर की जाएगी। 23 नवंबर से 9 दिसंबर तक आपत्तियां स्वीकार की जाएंगी। इसके बाद सुधारित सूची 25 दिसंबर को जारी की जाएगी। 30 दिसंबर को अंतिम सूची जारी की जाएगी। जिलाधिकारी ने बताया कि पिछले चुनाव में संभाग में 30,000 मतदाता थे। इस बार ज्यादा से ज्यादा मतदाता पंजीयन हो, यह प्रयास किया जा रहा है। नवंबर 2022 के पूर्व 6 वर्षों से 3 वर्ष तक सेकेंडरी में टीचर मतदान के पात्र होंगे। अधिक से अधिक मतदाताओं को पंजीयन कराने का आह्वान किया गया है। इस दौरान जिला चुनाव अधिकारी मीनल कलसकर उपस्थित थे। ग्रेजुएट पूर्ण भारत में ग्रेजुएट आणि शिक्षक मतदार संघातले जे रिटायर्ड होते त्यांच्या ठिकाणी इलेक्शन होणार आहे, तर त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। याच्यामध्ये मेनली मी तुम्हाला टाइम टेबल वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर याचं काय निटीग्रिटीज आहे थोडक्यामध्ये ते आपल्याला सांगतो। तर पहिले जे आहे ते मतदान नोंदणी अधिनियम च्या अंतर्गत मतदान रजिस्ट्रेशनची सूचना 1 ऑक्टोबरला आपण प्रसिद्ध करणार आहे। हे डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमधून होईल, कारण या इलेक्शनसाठी रिटर्निंग ऑफिसर डिव्हिजनल कमिशनर असतात आणि कलेक्टर्स हे ARO असतात। त्याच्यानंतर मतदार नोंदणी अधिनियम 1960 कलम 31(4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी दुसऱ्यांदा आपण 15 ऑक्टोबरला करणार। त्याच्यानंतर मतदार नोंदणी सेक्शन 31(4)मध्ये वर्तमानपत्रामधील नोटीसची द्वितीय पुनर्प्रसिद्धी हे होईल 25 ऑक्टोबरला। त्यानंतर आपल्याकडे सगळ्या याद्या आल्यावर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची तारीख आहे, नमुना 18 किंवा 19। 18 म्हणजे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएंटचा फॉर्म आहे आणि 19 म्हटलं तर टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सीचा फॉर्म आहे। त्याच्यावर जर कोणाच्या लोकांच्या हरकती वगैरे असेल तर ते घ्यायचं। अंतिम तारीख आहे 7 नोव्हेंबर। हस्तलिखित तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई हे 19 तारखेला होणार आहे। प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी हे 23 नोव्हेंबरला। त्याच्यानंतर त्याच्यावर दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरला। त्यानंतर दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयारी करणे व छपाई करणे याचं तारीख आहे 25 डिसेंबर आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी होईल 30 डिसेंबरला। हे मी आपल्याला ॲट द एंड ऑफ द प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांना एक हार्ड कॉपी देतो। तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास आपल्याला 1 महिना भेटणार आहे, म्हणजे ऑक्टोबर महिना हा आपल्याला पूर्ण जवळपास या मतदार याद्या बनवण्यासाठी टाईम आपल्याला भेटणार आहे। आपल्याकडे ग्रॅज्युएट नसून आपल्याकडे टीचर्स कॉन्स्टिट्युशनचं इलेक्शन आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोण पात्र आहे म्हणजे मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी कोण पात्र आहे, तर ते मी थोडं वाचून दाखवतो। द कॅन्डिडेट शुड बी म्हणजे मतदार शुड बी द ऑर्डिनरी रेसिडेन्स ऑफ द टीचर कॉन्स्टिट्युएन्सी। आपल्या बहुतेक 5 जिल्हे येतात बरोबर, 6 जिल्हे नागपूर बघून 6 जिल्हे आपल्या या टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपले हे 5-6 जिल्हे येतात। त्याच्यामध्ये विदिन अ 6 इयर्स इमिजिएटली बिफोर द क्वालिफाईंग डेट फॉर अ टोटल पिरियड ऑफ ॲटलीस्ट 3 इयर्स, त्याची कट ऑफ डेट आहे 1 नोव्हेंबर, म्हणजे 1 नोव्हेंबरच्या 6 वर्षाआधी त्या 6 वर्षामध्ये 3 वर्ष त्यांनी इथं शिकवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे। शूड हॅव एंगेज्ड इन टीचिंग इन एनी ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्पेसिफाईड अंडर अ क्लॉज बी। याच्यामध्ये आपल्याला फॉर्म 19, आपण हा फॉर्म 19 जवळपास आपण मागच्या वेळेस आपले पूर्ण 35,000 होते मतदार हो ना, त्यावर्षी आम्ही एक्सपेक्ट करत आहोत आपल्या मदतीने आणि आपल्यानंतर मी संघटनेलाही बोलवलं आहे। संघटना मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे सगळे प्रोफेसर त्यांना बोलून त्यांना पण आपण सांगणार आहे की मागच्या वेळेस जर 35,000 होते त्यावेळेस वाढले पाहिजे, कमीत कमी अवेअरनेस कॅम्पेन आपण करू आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी झाली पाहिजे। कारण मला असं वाटते की लोकसभा विधानसभा ज्यादा इसमें मतदान होना चाहिए, बिकॉज ऑल आर एज्युकेटेड ऑल आर सीनियर पीपल, त्यामुळे आमचं मत आहे की जास्तीत जास्त आम्ही याच्यामध्ये करू। मग याच्यामध्ये ARO असेल, ARO असेल, AERO असेल, डेझिग्नेटेड ऑफिसर असेल आणि असिस्टंट डेझिग्नेटेड ऑफिसर असेल। तर याच्यामध्ये त्याचं नियुक्ती आम्ही डिवकॉमला पाठवू आणि मग डिवकॉमकडून ते ऑर्डर आल्यावर तेही आम्ही तुम्हाला जसं आमच्याकडे येईल तसं आपण देऊ। इथे 1 तारखेला जवळ 35,000 होते डिव्हिजनमध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये। तर याच्यामध्ये आम्ही पूर्ण जे AERO आहे जे आपले मागच्या 43 केंद्र होते मतदान केंद्र
मतदान केंद्र होते त्याच्या हिशोबाने आम्ही डेजिग्नेटेड ऑफिसर आणि असिस्टंट डेजिग्नेटेड ऑफिसर आम्ही निवडलेले आहे, ते आम्ही डिव्हिजनल ऑफिसकडे पाठवलेलं आहे. त्यांचं परवानगी आल्यावर ते आम्ही तुम्हाला ते पण यादी आम्हाला देऊ, म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना आपले फॉर्म भरून सबमिट करायचं आहे ते सेंटर आपण डिक्लेअर करू, म्हणजे लोकांना इथपर्यंत द्यायची गरज नाही, तिथंच ते लोक देऊ शकणार, तिथंच ऑब्जेक्शन देऊन त्याच्यावरच निकाली करून आपण करू शकणार. की पहिला आपला जिल्हा बॉटमला होता म्हणजे मेट्रोपॉलिटनमध्ये, पण आपण एक नवीन मोहीम घेतली की सगळ्यांना आपण सोबत घेऊन की बी एल ओ आपल्या दारी, त्याच्यामध्ये मदत बी एल ओ आपल्या दारी, त्याच्यामध्ये बेसिकली जर आपण बघितलं तर आधार लिंकिंग आपण तीन चार प्रकारे करू शकतो. एक गरुड ॲपने, एक आपले नॉर्मल जे वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्याच्याने करू शकतो, आणि फिजिकल फॉर्ममध्ये नमुना नंबर 6 भरून द्यायचा आणि मग त्याच्यानंतर आमचे बी एल ओ कलेक्ट करून ते करणार. तर आपण ती मोहीम 24 तारखेला घेतली होती, त्याच्यामध्ये एकाच दिवशी जवळपास 95,000 फॉर्म आपण सगळ्यांकडून जमा केले. याच्यामध्ये नांदेड जिल्हा, सॉरी नागपूर जिल्हा मागे काहून आहे तर सिटीतल्या याच्यामुळे. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर आपलं 47-43% आपले आधार लिंकिंग झालेले आहे, पण आपल्या शहरातले जर हे 5-6 मतदारसंघ बघितले त्याच्यामध्ये आपलं आत्ता कुठेतरी आपण डबल डिजिटमध्ये पोहोचलं आहे, पण मॅक्सिमम सिंगल डिजिटमध्येच आहे. तर मला आपल्या वतीने विनंती करायची आहे की मॅक्सिमम जवळपास आपल्याकडे आता आपले झाले किती 10 लाखच्या जवळपास आपण फॉर्म जमा करून घेतलेले आहे 40 लाखापैकी. 30 लाख कुठेतरी पेंडिंग आहे. आपली परिस्थिती ॲज कम्पेअर टू पुणे, मुंबई, ठाणे, पालघर त्यांची चांगलं आहे, कारण जिथे जिथे थोडा शहरी भाग आहे तिथे थोडी अडचण येत आहे. परंतु आम्ही पुन्हा दुसरी मोहीम आणि याच्यामध्ये आम्ही हे जे आहे आपलं PDS शॉप त्यांना पण आम्ही इन्वॉल्व्ह करणार आहे, कारण प्रत्येक माणूस धान्य घ्यायला येतो तिथंच आम्ही थोडं आमचं लिंकिंग करायचं तयार आहे. जर आमचे BLO तिथंच बसले तर सगळ्यांचं ऑटो मोडमध्ये ते होऊन जाईल आणि आपला जिल्हा कुठेतरी अजून टॉप 10 आणायचे आमचं मानस आहे. जर आपण सहकार्य केलं तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये अजून समोर जाऊ. आणि याच्यानंतर मी सगळ्या दुकानदारांची सगळ्या असोसिएशनची बैठक घेणार आहे आणि आम्ही ते कुठं आहे आणलं आहे का ते झालेले 9,13,395 40 लाखपैकी जवळपास 10 लाख. कारण हे डायनॅमिक असते, रोज चेंज होते, हे 2 दिवसाआधीचं आहे. तर वी आर एक्सपेक्टिंग की 10 लाख आम्ही क्रॉस केला असेल एकत्र, कारण सॉफ्टवेअरला ते बॅक जरी आपण सोर्सेस वेगळे आहे पण बॅकएंड मे जाके वो डायव्हर्ट कन्वर्ज एक इसमें हो रहा है. परंतु सांगतो ना मी त्या एकाच दिवसामध्ये 95,000 फॉर्म कलेक्ट केले ना BLO ने, म्हणजे ॲटलिस्ट 50-50 असेल याच्यामध्ये, 50 BLO 50 ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन केलेले आहे. ह्या 6 वर्षामध्ये तो कोणत्याही 3 वर्षामध्ये शिक्षक असावं, त्यांनी शिकवायला पाहिजे नाव पासून पर्यंत, याने 4 ठिकाणी पण राहू शकतो तो होगा तो अभी हमने रखा है, क्योंकि हमको टारगेट दिया है कि 2 अक्टूबर तक 15वाड़ा में ख़त्म करना है. अपना 17 से जो 2 अक्टूबर तक 15वाड़ा था उसमें अपने को समाप्त करना है. तो जो मैंने इन्फॉर्मेशन ली है नीचे से, कल हमने सुबह 10 बजे VC लगाई है सभी तहसीलदार SDMs की, तो हमारा 2 तारीख तक तो सब हो जाएगा. बस जो लोग डेथ हो गई जिनका अकाउंट का प्रॉब्लम वही रह जाएंगे, बाकी जो एलिजिबल है सबका चला जाएगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर.